भारत रत्न महामानव डॉक्टर बाबा साहब भीमराव अंबेडकर जी की 131वीं जयंती पर सगरम बुद्ध विहार की ओर से रक्तदान शिविर का आयोजन किया गया। कामराज नगर के संग्राम विहार में यहाँ पे आज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती के निमित्त 131वीं जयंती के अवसर पर यहाँ पर एक बस रूप से कार्य करता गया है। आज हम आपको देख सकते हैं फायदा करने के अवसर पर लोगों को काफ़ी अवसर से काम किया जा रहा है। साहब इकडे हे रक्तदान शिबिराचं आयोजन आहे, बाबासाहेबांचे 131वी जयंती निमित्त हे आयोजित केलेलं आहे, या संदर्भात काय सांगणार तुम्ही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अख्ख्या भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होते। आम्ही लोकांनी आमचा बौद्धजैन सेवा संघ आणि संघाराम बुद्धविहाराच्या माध्यमातून जयंती तर मोठ्या उत्साहात साजरी होतीच आहे, परंतु एक वेगळ्या पद्धतीने ज्या रक्तदान म्हणजे श्रेष्ठ दान आहे, रक्तदान करून आम्हाला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एक संदेश द्यायचा आहे की एक सामाजिक बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम भरपूर मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि ही हा मेसेज आम्हाला अख्ख्या देशामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पोचवायचा आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त फक्त नाच गाणं न करता एक सामाजिक रक्तदान शिबिर असू, सांस्कृतिक कार्यक्रम असू, असे कार्यक्रम साजरा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करावी अशी माझी इच्छा आहे। साहेब आपल्या काय म्हणतात? आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संग्राम बुद्ध विहाराच्या वतीने आयोजित केलेली आहे। आमचा संकल्प इतकाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये साजरी होत आहे। या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम मुंबई शहर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होत आहे आणि या ठिकाणी जे रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे, आमचा संकल्प असा आहे की या परिसरामध्ये जे आजाराशी संबंधित काही उपचाराशी संबंधित पेशंट असतात त्यांना रक्ताची खूप गरज भासते आणि आमचा संकल्प आहे की जे लोक आजाराशी संबंधित आहे त्यांना रक्तदान झालं पाहिजे। हाच आमचा संग्राम बुद्ध विहाराचा संकल्प आहे। या अनुषंगाने आम्ही डॉक्टर बाबासाहेबांना विनम्र अभिवादन रक्तदान शिबिर करून करतो आहे। हाच आमचा संकल्प आहे। जय भीम नमो बुद्धाय। आयुष्यामध्ये कधीही मी रक्तदान केलेलं नाही, पण एक योगायोग असा आला की संग्राम बुद्धविहाराचा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून असं वाटलं की बाबासाहेबांच्या नावाने आपण मोठं काय योगदान देऊ शकत नाही, तरी पण एक रक्तदान म्हणून माझ्यामुळं जर देशातल्या कोणा माझा एक रक्ताचा थेंब कोणाच्याही कामास जर आला तर मला असं वाटेल की मी बाबासाहेबांना मानवंदना दिल्यासारखे होईल। जय भीम। रक्तदान संदर्भात मी एवढं सांगाल की भारतीय घटना शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त आम्ही जो बौद्ध सेवा संघाच्या वतीने जो आज संकल्प ठेवला आहे की भव्य रक्तदान म्हणजे जीवनदान आहे, ह्या रक्तामुळं कोणतं तरी जीव वाचल, हा संकल्प
बोधन सेवा संघाचे कार्याध्यक्ष आणि समाजसेवक आदरणीय बाळू सोनवणे आम्ही सगळ्यांनी मिळून ठेवला आणि आज मोठ्या उत्साहात हे रक्तदान शिबिर पार पडत आहे आणि अजून वेळ आहे. आमचा एक संकल्प आहे की हा 100 वरती आकडा जाईल आणि ही एक बाबासाहेबांना एक श्रद्धांजली असेल. सर्वप्रथम सबको जय भीम. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के 131वें जन्म जयंती के अवसर पे आज संगाराम बुद्ध विहार के माध्यम से पिछले वर्षों के बाद इस वर्ष भी आज पूरे देश में बाबा साहब की जन्म जयंती मनाई जा रही है. उसके उपलक्ष्य में आज कोरोना काल को देखते हुए आज ब्लड डोनेट का कार्यक्रम संगाराम बुद्ध विहार ने बड़े पैमाने पे लिया है. मैं दिल से इस संस्था को जय भीम करता हूँ. इसमें बड़ी भूमिका जो है कि बालू सोनोने साहब जो इसके कार्याध्यक्ष हैं उनके नेतृत्व में ये बड़े पैमाने पे जो है कि पिछले साल भी हुआ था कार्यक्रम, इस साल भी ब्लड डोनेट का कार्यक्रम रखा गया था और इसी तरह से बाबा साहब को एक हम लोग अपने तरफ से सच्ची श्रद्धांजलि दे रहे हैं कि ब्लड डोनेट दे करके किसी का जान बचाने का काम करेंगे. समाज में एक अच्छा संदेश जाएगा. जयंती तो सब लोग मनाते हैं. आज बाबा साहब के वजह से आज जो हम लोग जिंदगी जीने को मजबूर है, अच्छे से जानवर से भी बदतर जिंदगी था, बाबा साहब ने हम लोगों को इतना अच्छा अवसर दिया. बाबा साहब के संविधान के वजह से आज हम लोग समाज में जो है कि जीने का और आदमी के साथ में सम्मान के साथ में रहने का जो बाबा साहब ने हम लोगों को अधिकार दिया है उसके उपलक्ष्य में ब्लड डोनेट का कार्यक्रम रखा गया है. मैं इसी के साथ में मैं पूरे मंडल को जय भीम नमो बुद्धाय. वीडियो मारा मैंने, वीडियो मार के वाइट करेंगे.